प्रशंसा आपण आमच्या सर्वांच्या देशामध्ये 6 महिन्याच्या पूर्वी भूसंपादन करण्याच्यासाठी काय नीती असावी याच्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष मी होतो. माझ्या समितीने काही निकाल घेतले, ते माझ्या समितीचे निकाल मंत्रिमंडळाने मान्य केले आणि मंत्रिमंडळाचा निकाल आता लोकसभेच्या पुढे मांडलेला आहे, त्याचं कायद्यात रूपांतर होईल. आम्ही काय निकाल घेतला? आम्ही निकाल पहिला हा घेतला की जमीन ही एकदा गेल्याच्या नंतर शेतकरी हा उद्ध्वस्त होतो, त्याचा उत्पन्नाचा मार्ग संपतो आणि म्हणून बाजार भावाने किंमत द्यायची हे सूत्र मी मान्य केलं नाही. बाजार भावाच्या चौपट किंमत दिली पाहिजे हे सूत्र त्या ठिकाणी मान्य केलं. त्याच्यात आणखीन एक आम्ही तरतूद केली की एखादं ॲक्विजिशन झालं असेल आणि किमतीचं भांडण चालू असेल, कोणी कोर्टात गेलं, कोणी आणखीन कुठं गेलं, प्रत्यक्ष पैसा घेतलेला नसेल, तर त्या शेतकऱ्यांना आजच्या चौपट किमतीला बाजार भावाची किंमत देण्यात येईल ही त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि हे करत असताना पुन्हा एका व्यक्तीला कुटुंबातल्या नोकरी द्यायचं बंधन आहे आणि ते बंधन जर पाळायचं नसेल तर 20 वर्षाचा एकदम पगार त्या व्यक्तीला देण्याच्या संबंधीची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. आमचा लढा एखाद्या जातीसाठी नाही, एका समाजासाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं, आगरी म्हणून आपल्याला काही मिळणार नाही, माई म्हणून आपल्याला काही मिळणार नाही, साळी म्हणून काही मिळणार नाही, वंजारी धनगर नाही, आपल्याला जे मिळेल ते ओबीसी म्हणून मिळेल. आणि त्यासाठी ओबीसी म्हणूनच आपल्याला उभं राहावं लागेल, लढावं लागेल. जोपर्यंत हा ओबीसी समाज पूर्णपणे पुढे जात नाही, योग्य प्रकारे त्यांना स्थान मिळत नाही शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये, तोपर्यंत हे हा झगडा, हे आंदोलन आपल्याला पुढे न्यावं लागेल. आणि आगरी समाजाच्या या अधिवेशनाकडून तीच माझी अपेक्षा आहे.